आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी ग्रामपंचायतीने राबवली स्वच्छता मोहीम, पावसाळ्यापूर्वी गावातील गटारी परिसराची स्वच्छता. कोगनोळी ग्रामपंचायतीच्या वतीने पावसाळ्याच्या तोंडावर शेंडूर कोपरा ते गुरवाचे पूल येथील दोन्ही बाजूची स्वच्छता करण्यात आली. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या सूचनेनंतर खडबडून जागे झालेल्या कोगनोळी ग्रामपंचायतीने गावातील गटारी आणि परिसराची स्वच्छता करून घेतल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. येथील सरकारी प्राथमिक मुला मुलींच्या शाळेजवळील गटारीचे पाणी रस्त्यावर येत होते, तेही स्वच्छ करण्यात आले. आता गावातील गटारी स्वच्छ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक वर्षी गावातील गटारी स्वच्छ करण्यात येत आहेत, पण नागरिक प्लास्टिक पिशवी तसेच अन्य साहित्य गटारीत टाकत असल्याने गटारी तुंबल्याचे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थांनी टाकाऊ साहित्य गटारीत किंवा रस्त्याच्या बाजूला टाकू नये असे आवाहन यावेळी ग्रामपंचायतीकडून करण्यात आले. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.